बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली. मराठवाडा आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे छोटे मोठे प्रकल्प हे तुडुंब सध्या भरले आहेत. जायकवाडी धरणात सुरू असलेली आवक वाढल्यामुळे धरणातून विसर्गाला आता सुरुवात झाली आहे. धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले गेलेत. 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय. तर जायकवाडी धरणात सध्या 82,769 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. तसंच सद्यस्थिती जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील बहुतांश धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. तसंच धरणाच्या निम्न बाजूचे गोदावरी नदीवरील सगळे उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये जवळपास 100% जलसाठा निर्माण झालेला आहे. जायकवाडी धरणामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सध्या सुरू आहे. या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली डॉक्टर माधव सावरगाव यांनी. धरणाचे 18 दरवाजे उघडून 10,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मराठवाड्यातलं आणि महाराष्ट्रातलं जे मोठे धरण आहे त्यातलं हे एक धरण आहे. याची जी क्षमता आहे 100+ टीएमसी क्षमता आहे, म्हणजे जवळजवळ 2910 MM³ एवढं पाणी याच्यामध्ये साठू शकतो. आता जर तुम्ही बघितलं तर या धरणामध्ये जिवंत पाणी साठ्याच्या 95% पाण्याचा साठा आहे. आता हे सगळं बघून आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून सातत्याने धरणामध्ये किती पाणी येतं आहे, औरंगाबादमध्ये किती पाऊस पडतोय, हे सगळं करत असताना वरच्या कॅचमेंटमध्ये किती पाऊस पडतोय या सगळ्यांचा आढावा घेतल्याच्यानंतर आज आम्ही निर्णय घेतला की धरणामध्ये 11 वाजता पाणी सोडायला सुरुवात करू. कारण मला दोन गोष्टीचा ताळमेळ घालायचा, माझं धरणही भरलं पाहिजे, शेतीला पाणी राहिलं पाहिजे, प्लस इथल्या नागरिकांची सुरक्षा माझ्या हाही माझा कन्सर्न आहे. पूर नियंत्रण करणं सुद्धा तुमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे, त्याची कशी आखणी केलेली आहे? आता आपण जर मला विचारलं पूर नियंत्रणाच्या संदर्भात, आमच्याकडं गोदावरी काठचे जे तालुके आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वैजापूर आहे, गंगापूर आहे आणि पैठण आहे, या ठिकाणी आमच्या बोट्स आहेत, म्हणजे स्वयंचलित बोट्स आहेत, म्हणजे मोटराईज बोट्स आहेत, साध्या बोट्स आहेत, प्लस इथले जे नागरिक फिशिंग करतात, मासेमारी करतात, त्यांची मदत आम्ही घेतो. इथले जे पारंपरिक डायव्हर्स आहेत, साहसी लोक आहेत, काही NGO ची मंडळी, यांची मदत आम्ही घेतो आणि लोक सगळे मदत करतात. मग मदिरफानचा माधव सावरगावे, साम TV, जायकवाडी, औरंगाबाद.